नमस्कार, आपण पाहत आहात स्मार्ट महाराष्ट्र न्यूज। स्मार्ट फास्ट न्यूज मध्ये पाहूयात तब्बल 24 घडामोडी। काल सोलापुरात कोरोनाचा 19वा बळी। सोलापुरातील एकूण रुग्ण संख्या तब्बल 277 वर। 72 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने महिन्यानंतर दिलासा। 5 महिन्यात घटला औद्योगिक उत्पन्न। 50 दिवसानंतर काल देशभर धावल्या रेल्वेगाड्या। मान्सून 16 मे रोजी अंदमानात, हवामान खात्याचा अंदाज। अमेरिका व बांगलादेशातून 9 जण सोलापूरला परतले। आत्मनिर्भर भारत अभियानाची मोदींकडून घोषणा, 20 लाख कोटींचं आर्थिक पॅकेज। रेशन कार्ड व आधार जोडणीला मुदतवाढ। माथाडी कामगारांची काल आरोग्य तपासणी। पुण्यात भाजपचे घर चलो अभियान, 2 बसगाड्यांमधून विद्यार्थी व मजूर रवाना। शेतकऱ्यांना FRP प्रमाणे थकीत बिल देण्याची कलशेट्टी यांची मागणी। एक्सेसरीज जमावलेली रक्कम मदत कार्यास, दीपक साळुंखे यांचा उपक्रम। मायदेशी परतणाऱ्यांच्या COVID-19 तपासणीचा खर्च उचलणार डॉक्टर दातार। मनपायुक्त बेजबाबदार असल्याचा रियाज हुंडेकर यांचा आरोप। ऑनलाईन फसवणुकीची रक्कम सायबर पोलिसांनी मिळवली परत। सिव्हिल सेडी ऐनवेळी रजेवर, सर्वत्र चर्चेला उधाण। काल 52 दिवसानंतर इंदापुरात दुकानं सुरू। देवगड हापूस म्हणून कर्नाटकी हापूस विकणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईची मागणी। कुंडवाडीत सलग 3 दिवस कर्फ्यू। कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अक्कलकोटमध्ये पुष्पवृष्टी। बँकांसमोर मध्यरात्रीपासूनच पुन्हा रांगा। सिव्हिलसह क्वारंटाईन कक्षाची पाहणी, आमदार देशमुखांनी घेतला कोरोनाचा आढावा। काल जागतिक परिचारिका दिनानिमित्त परिचारिकांचा सन्मान। तर या होत्या स्मार्ट फास्ट न्यूज मधील तब्बल 24 घडामोडी। ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी पाहत रहा स्मार्ट महाराष्ट्र न्यूज। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।